नमस्कार आणि सुप्रभात सर्व सुखांचा तू प्रभुदाता दाता विद्येचा देवा जनजीवनिया तुचं शुभ करा शुभ दिन वावा आजच्या शुभ दिने आपण आदरणीय पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या प्रती एक अपार अशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका सुंदर अशा सोहळ्याचं इथे आयोजन केलं आहे वेळेबाबत अतिशय काटेकोरपणा गुणग्राहक अशी वृत्ती संवेदनशीलता निर्णयातली स्पष्टता आणि सतत असा नाविन्याचा ध्यास घेऊन आपण वाटचाल करीत आलात या गुणांचा परिसस्पर्श अनेक संस्थांना झाला अनेक व्यक्तींना झाला त्या संस्था उजळून निघाल्या त्या व्यक्तीही उजळून निघाल्या आणि केवळ आणि केवळ याचसाठी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यात उपस्थित असलेले सर्व मान्यवर स्नेही आणि पी जी पी सरांवरती मनापासून स्नेह करणारे आपण सर्वजण या सर्वांचं मी विनया देसाई मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि इथे आपण पाहतो आहोत की बालकल्याण संस्थेचे की ज्यांच्याशी ज्या संस्थेशी पी जी पी सरांचा अत्यंत जवळचा स्नेह अशा या संस्थेचे विद्यार्थी त्यामध्ये स्वमग्न आहेत अंध आहेत मतिमंद आहेत काहीतरी उणीव घेऊन हे जन्माला आले आहेत खरे पण अतिशय सिद्ध रीतीने आपल्या समोर ते स्वागतगीत सादर करणार आहेत चैतन्य सिद्धी श्लोक चावीर अर्जुन आणि शंकर त्यांच्यासाठी आधीच आपण कौतुकाच्या डाळ्या वाजवूया आणि त्यांच्याकडून एक छानस स्वागतगीत ऐकूया so no no no

विशेष अशा निरागस मुलांनी हो अशी प्रार्थना केली आणि आपणही आपल्या पापणीआड आलेलं पाणी अलगत पुसलं पण ही तितकी सक्षम आणि समर्थ आपल्या बालकल्याण संस्थेची मुलं कार्यक्रमात पुढे जाण्याआधी ज्यांच्या हस्ते आपण पी जी पी सरांचा इथे सन्मान करणार आहोत व्यासपीठ पाहिल्यानंतरच त्याची उंची आणि त्याची एकूणच सगळी गुणवत्ता आपल्या लक्षात येते पद्मश्री पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांचं आपण इथे स्वागत करूया मी मृणालताईला इथे विनंती करते की तिने आदरणीय डॉक्टर माशेलकर सरांचं इथे स्वागत करावं आपल्या वाटचाल पुस्तकामध्ये पीजीपी सर असं म्हणतात की डॉक्टर माशेलकर सरांशी गप्पा मारणं त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे एक आनंदाचं निधान असतं आता आपण त्याचा प्रत्यय घेतला आणि अतिशय सुंदर असं सरांचं इथे आपण स्वागत केलंय स्वतःच्या उद्योग व्यवसायाबरोबरच अनेक सामाजिक संस्थांचा सर्वांगीण उत्कर्ष करण्यासाठी सगळं समाजभान राखून खूप मोठं योगदान माननीय प्रतापराव पवार यांनी दिलेलं आहे एखाद्या संस्थेशी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष स्नेह जुळलेला ठेवणं त्यासाठी अथक असं काम करणं त्या संस्थेच्या विकासासाठी तळमळीने पुढे जाणं हे सरांच्या जगण्याचं एक सूत्र होऊन गेलं या सर्व सामाजिक संस्थांतर्फे हा कृतज्ञता सोहळा एकत्रितपणे आयोजित केलेला आहे खर तर असे सत्कार सोहळे किंवा हे स्वागत तुला करून घेणं हे सगळं पीजीपी सरांच्या मूळ साधेपणाच्या स्वभावाला न रुजणारी अशी गोष्ट आहे पण आयुष्यभर जपलेली त्यांनी काही मूल्य आहेत पण तरी सुद्धा एका वेगळ्या उंचीची संस्कृती आपण अनेक संस्थांमध्ये निर्माण केलेली आहे त्याचा हा सन्मान आहे आपण एक चित्रफित पाहूया लेखन दिग्दर्शन माननीय योगेश देशपांडे यांचे त्या चित्रफितीमधून आपण पी जी पी सरांच्या एकूण कार्याचा आढावा घेऊया आज के समारोह में अब श्री प्रतापराव गोविंदराव पवार पद्मश्री पुरस्कार से अलंकृत किया जाता है की आज ही घोषणा आजही आम्हा सर्वांच्या मनात घर करू नये आज त्याच व्यक्तीच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं हे एक संस्मरण ही गोष्ट आहे स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न आणि जिद्दीच्या गुणांवर आकाशाला गवसणी घालणाऱ्या ऋषितुल्य प्रताप रावांशी ज्यांच्या जडणघडणीत वर्तमान आणि भविष्याच्या बाऊल खुणात दडलेल्या दिसतात त्यावरच एक प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न काटेवाडीच्या शाळेत पहिलीच्या वर्गात पहिला आलेला मुलगा गुरुजींच्या कौतुकानं भारावून गेलेला लहानगा प्रताप घरी आल्यानंतर झालेल्या सौम्य स्वागतानं हिरमुसला आणि समोर आलेलं जेवणाचं ताट झिडकारून गोडधोड नाही का केला जेवायला मी पहिला आलोय वर्गात अशी मागणी केली इथं आयुष्यातला पहिला धडा मिळाला तो आईकडून समोर वाढलेलं अन्न भाजी भाकरी भात हे तुझ्यापर्यंत येण्यासाठी किती कामगार मजूर राबतात याचं भान दिलं आणि भुकेनं कळवळलेल्या प्रतापला आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली महाराष्ट्र ऐतिहासिक पारंपरिक आणि सुजलाम सुखलाम अशी समृद्ध भूमी या भूमीत मानवी भावभावनांचे भाव सामाजिक सौहार्द्याचे शेती प्रधान संस्कृतीचे आणि व्यवसायाभिमुख जडणघडणीचे बीजे रोली केली या राष्ट्रानं देशाच्या नावलौकिकास पात्र ठरतील अशी असंख्य व्यक्तिमत्व दिली त्यातील एक व्रतस्थ व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रतापराव पवार प्रचंड आकर्षक व्यक्तिमत्व दिसायला थोडे गंभीर पण एकदा बोलायला लागले की त्यांच्यातला विनोदी आणि मृदू स्वभाव आपल्याला कळत जातो आणि आपण नकळतपणे त्यांच्याकडे अधिक ओढले जातो जन्म झाला तो दिवस धनत्रयोदशीचा आता ज्यांचा जन्मच दिवाळीत झालाय म्हटल्यावर त्यांच्या तेजानं अंधकारावर मात होणार हे कदाचित त्याच दिवशी पक्क झालं चार मोठ्या बहिणी आणि सात भावांमध्ये यांचा सातवा क्रमांक अर्थात शेवटचा आई वडील नेटानं या अकरा मुलांचा गाडा ओढायचे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे रोज पहाटे उठून सगळ्यांचा स्वयंपाक करून टांगा लुंपून शेतात जायचे टांगेवाला परवडत नाही म्हणून यांच्या आई म्हणजेच बाई स्वत बैलगाडा चालवत बारामतीपासून सहा मैलांवरच्या गाट्याच्या वाडीत रोज जायच्या त्यामुळे मुलांचं कोड कौतुक करायला वेळच नव्हता प्रतापला सांभाळण्याची जबाबदारी पांडुरंग नावाच्या गड्यावर होती प्रतापरावांवर त्यांचं प्रचंड प्रेम होत आणि अर्थात यांचं सुद्धा पांडुरंगावर तितकंच इतर वेळी छोट्या प्रतापला सांभाळण्याची जबाबदारी चार बहिणींवर असायची तेही घड्याळ लावून अर्धा अर्धा तासाची प्रतापराव लहानपणापासूनच तसे जिद्दी स्वभावाचे त्याचं दर्शन त्यांनी लहानपणीच घडवलं आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसले म्हणतात तशी घटना घडली झालं असं की एके दिवशी छोट्या प्रतापला बाई काट्याच्या वाडीच्या शेतावर घेऊन जाणार असं ठरलं निघायची वेळ झाली प्रताप बराच वेळ दिसला नाही म्हणून बाई ना त्यांच्या वेळेवर निघून आई आपल्याला घरीच ठेवून गेल्याचं लक्षात येताच प्रतापरावांनी कोणालाही न सांगता चालतच थेट काट्याची वाडी गाठली वय होत फक्त पाच वर्ष पण स्वभाव जिद्दी तोपर्यंत बाई काम संपवून घरी परतल्या सुद्धा प्रताप कुठे गेला म्हणून वाट बघत बसल्या शेवटी सूर्यास्त होत आला काटेवाडी सुद्धा अंधारून गेला सगळे काळजीत पडले आणि शेवटी प्रताप अनवाणी पायानं धावत धावत घरी येताना दिसला बाईंचा जीव भांड्यात पडला त्यांनी प्रतापचे पाय गरम पाण्यानं धुतले तेल लावून ते रगडले आणि त्याला मायेनं समजावून सांगितलं की बाळ असा चुकीचा हट्टीपणा करायचा नाही मात्र हाच स्वभाव प्रतापरावांनी चांगल्या कामासाठी अंमलात आणला आणि आजवरच्या जीवनात त्यांना तो उपयोगी ठरला असंही म्हणायला हरकत नाही तेजस्वी शांत कनवाळू दृष्टी आणि इतरांवर विनाअट प्रेम करण्याच्या वृत्तीनं प्रतापरावांच्या व्यक्तिमत्वाची ही ठळक विरुद्ध विशद केली बारामतीत प्रतापरावांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला बारावी नंतर इंजिनिअरिंगला जायचं हे ध्येय असल्यानं कसून अभ्यास केला पुढे बिर्ला इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजेच जगप्रसिद्ध शिक्षण संस्था बिट्स पिलानी मधून त्यांनी पदवी मिळवली खरंतर इथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली हिंदी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आलं दूरदृष्टी आली आता व्यवसाय करण्याचं ठरवलं मात्र तो नीट करता यावा यासाठी पैसा स्वतः उभा करायचा ही त्यांची पॉलिसी होती आणि कमिटमेंट बाळाईची हे आईचे संस्कार एके दिवशी प्रचंड पाऊस कोसळत होता सर्व दूर चिखल पाणी साचलं होतं वय साधारण वीस बावीस वर्षांचं कामावर जाण्याचा कंटाळा आला म्हणून प्रताप घरी बसलेला आईला दिसला आईने सांगितलं बाळा कितीही पाऊस भूकंप पूर काहीही येव कामावर जाणं थांबवायचं नाही कारण तूच जर गेला नाही तर तिथं काम करायला येणाऱ्यांना तीच सवय लागेल उठ सायकल घे आणि कामावर जा या शिकवणीमुळे कामाची जबाबदारी निर्णय स्वातंत्र्य व्यवहार ज्ञान पक्क होत गेलं जे पुढच्या पंचावन्न वर्षाच्या काळात विविध कामात वेळेचं महत्व आणि सामाजिक जबाबदारीच सा भान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले असं म्हणायला हवं अभ्यासाबरोबरच व्यायामाची खेळांची आवड विशेषतः कुस्ती क्रिकेट हे खेळ प्रतापरावांच्या विशेष आवडीचे प्रतापरावांच्या आयुष्यात वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली जबाबदारी आली ती अंधशाळेची पुढे जाऊन विद्यार्थी सहाय्यक समिती नंतर बालग्राम अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वरूप वर्धिनी महाराष्ट्र मेडिकल फाऊंडेशन महिला सेवा मंडळ अशा अनेक संस्थांनी प्रतापरावांची चकाकी ओळखली आणि त्यांना लहान वयात जबाबदाऱ्या सोपवल्या आणि या संस्थांना देखील एक पालक रूपी कुटुंब प्रमुख मिळाला जो आजही त्याच श्रद्धेनं काम करतोय कारण लहानपणी आईने शिकवलं होतं श्रद्धा ठेवायची असेल तर ती फक्त कठोर परिश्रम प्रामाणिक कष्ट आणि समाजाची सेवा यावर ठेवायची कदाचित त्यामुळेच प्रतापराव रूपी चकाकीला लकाकीमधील किर्लोस्करांनी हेरलं आणि शंतनुरावांनी शोधलेल्या या, शंतनु या निश्चयाचा मामेरू मेरू बहुत जनांसी आधारू या व्यक्तिमत्वाचा झंझावात सुरू झाला एकोणीशे पंच्याऐंशी साली आणखी एक मोहर उमटली ती म्हणजे देशातलं अग्रगण्य दैनिक सकाळ याच्या संचालक पदाची जबाबदारी डॉ मानू कोयाजी यांनी जबाबदारी सोपवल्यानंतर प्रतापरावांनी सकाळच्या कामात सगळं लक्ष केंद्रित केलं त्यावेळी सकाळचा खप साधारण सत्तर ते ऐंशी हजार होता त्यावर आधुनिक मशिनरी तंत्रज्ञान याची उभारणी करून पुण्यात महाराष्ट्रात सकाळचा खप त्यांनी वाढवला आणि आज तो पंधरा ते वीस लाखांच्या घरात आहे देशाच्या पातळीवरच्या वृत्तपत्र मालकाच्या संघटनेत देखील त्यांनी लक्ष घातलं तिथे देखील ते अध्यक्ष झाले वृत्तपत्र व्यवसाय वाढवत असताना त्यात सामाजिक जाण जतन करायचं काम प्रतापरावांनी केलं अडचणीच्या संकटाच्या काळात सकाळचा पुढाकार ठरलेला असतो प्रतापराव नेहमी म्हणतात माझ्यासाठी सकाळ हे वृत्तपत्र नसून एक संस्था आहे हे एक सामाजिक अभिसरण आहे ही विचार पेरणारी संस्था आहे अंधाऱ्या रात्रीमध्ये घोंगावणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्र जसा उसळलेला असतो त्यावेळी दिशा दर्शविणारा हा एक स्तंभ आहे केवढा हा निस्वार्थी आणि भविष्यवेधी विचार आहे नाही कदाचित म्हणूनच प्रतापराव मोठ्यांबरोबरच त्या त्या काळातील तरुणांशी देखील जोडले जातात आणि तरुणांना प्रेरित करू शकतात तरुणांचं जीवन व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता त्यांनी आपल्यापुढे विविध आदर्श ठेवावेत आणि जीवन सन्मार्गानं जगावं यासाठी ते सकाळच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्नशील असतात एखादं लहान मूल जेव्हा हळूहळू रांगत रांगत भिंतीचा आधार घेत उभं राहत ना आणि त्याच्या चेहऱ्यावर जे विजयी हास्य दिसत ना त्याप्रमाणे या सगळ्या संस्थांच्या चेहऱ्यावर फुललेल्या हास्याचं श्रेय प्रतापरावांच्या सक्षम आधाराला जात शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी त्यांना आधुनिक विज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी पीक पद्धती बदलण्याची आवश्यकता समजावण्यासाठी प्रतापरावांनी एक मोठा निर्णय घेतला आणि कृषी क्षेत्राला वाहिलेलं अॅग्रोवन हे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केलं अभिमानानं सांगायला हरकत नाही की संपूर्ण भारतात हा पहिला वहिला प्रयोग ठरला आहे साहित्यावर पुस्तकांवर विशेष प्रेम करणाऱ्या प्रतापरावांच्या देखील एक विशेष वजन आहे त्यामुळेच सिद्धस्त लेखक म्हणून त्यांच्या लेखांना पुस्तकांना सर्व मान्यता मिळाली हे सांगावं असं वाटतं नव उद्योजकांना सहाय्य करण्यात सुद्धा पुढाकार असतो मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी आयसीसी सेंटरची कल्पना वास्तवात आणली आणि ते पुण्याचं भूषण ठरलं पुढे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समितीवर देखील त्यांची निवड झाली हे महाविद्यालय आय आय टी दर्जाचं कसं होईल असे असल्यानं तो प्रेरणादायीही ठरतो त्यांच्या राहणीमानात देखील एक स्वतंत्र ब्रँड आहे जसा शंतनुराव किर्लोस्करांनी त्यांचा बो लावल्याशिवाय नाही हा एक ठसा उमटवला होता तसाच ठसा टाय लावल्याशिवाय नाही असा ब्रँड प्रतापरावांनी केला सकाळसारख्या भिन्न व्यवसायात येऊनही त्यांनी जिद्द कष्ट सूक्ष्म अभ्यास स्वच्छ चारित्र्य इत्यादी गुणांच्या जोरावर यशो मंदिर गाठलं त्यांच्या कर्तृत्वाला पुणेकर सारा महाराष्ट्र आणि भारत सरकारनेही दाद दिली आहे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले अनेक सन्मान प्राप्त झाले यावर ते कायम म्हणतात की आमचे आई वडील आम्हा भावंडांना कायम सांगायचे की तुमच्याजवळील पदव्या पदकं मानपत्र संपत्ती हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांची आयुष्य शोभी केली त्यावरून तुमच्या यशाचं मोजमाप करा माता मातृभाषा आणि मातृभूमी यांचा कधीही विसर पडू देऊ नका कदाचित हेच बोधामृत घेऊन पवार कुटुंब जीवनाची वाटचाल करीत आहे त्यांच्या आयुष्य प्रवासात त्यांना चांगल्या वाईट प्रसंगी साथ देणाऱ्या सौ भारतीताई पत्नी म्हणून लाभल्या कर्तबगार मुलगा श्री अभिजीत मुलगी अश्विनी गुणी सून मृणाल हे सदस्य म्हणून मनुन लाभले म्हणूनच प्रतापराव कुटुंबात समाधानी सुखी पुढच्या पिढीतील नातवंड नातू आणि नात, नात जान्हवी देखील आजोबांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली मानके अधिक उंचावण्यासाठी आत्मसंतुष्टीपेक्षा आत्मविश्वासाची धार कायम राखण्यासाठी त्या पाऊलखुणा अधिक ठळक करण्यासाठी वाटचाल करीत आहे प्रतापरावांनी आयुष्याची ऐंशी वर्ष यशस्वीपणे ध्येयानं अंगीकारलेल्या कार्याच्या सिद्धीनं पूर्ण केली त्यांच्या या प्रवासात अनेक उद्योजक अनेक संस्था औद्योगिक संस्था सामाजिक संस्था घडल्या आणि आज यशस्वीपणे कार्यरत आहे हे त्यांचंच श्रेय प्रतापरावांचं कार्य अजून अनेक वर्ष असंच अव्याहत चालू राहणार आणि आपल्याला त्यांचं मार्गदर्शन सल्ला मिळत राहणार यात शंका नाही तुमच्या अनुभव संपन्न प्रेमळ आणि कर्तबगार वटवृक्षाची छाया आमच्यावर अशीच राहू द्या हीच आम्हा सर्वांकडून ईश्वर चरणी मागणी आणि प्रार्थना कालचा दसरा हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त झाला आणि आज मला वाटतं आणखीन एक मुहूर्त आपल्याला चांगला मिळाला की लेखन दिग्दर्शन अभिवाचन ज्यांनी केलं ते योगेश देशपांडे यांनी अतिशय अचूकपणे नेमकेपणे नेटकेपणे तयार केलेली चित्रफित त्यामुळे आपल्याला बहुआयामी असे पीजीपी सर पुन्हा एकदा उमगले आणि समजले धन्यवाद योगेश देशपांडे यानंतर आपण काही प्रकाशन इथे करणार आहोत माननीय प्रतापराव पवार यांच्यावरील जी पुरवणी आज आपण इथे आवर्जून प्रकाशित केलेली आहे त्याचं डिजिटल असं प्रकाशन आपण करून घेऊया अशी विशेष पुरवणी आपल्यापर्यंत आज पोहोचणार आहेच तसंच सकाळमधील माझी कर्मचारी हा एक प्रतापरावांच्या वाढत्या कुटुंबाचा सगळा परीघ आहे आणि त्या, त्या सर्वांनी माननीय प्रतापराव पवार यांच्याविषयी लिहिलेल्या आठवणींचं पुस्तकही आजच आपण या कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रकाशित करणार आहोत नाव पण इतकं लोभस आहे पुस्तकाचं काहीतरी एक जड नाव अलंकारिक नाव देता आलं असतं पण नाव आहे आमचे पी जी पी सर या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत नावात असलेला साधेपणा आणि त्याला जोडून असलेला आपलेपणा हा दोन्ही आपल्याला दिसून येईल त्याचं प्रकाशन त्यांनी करावं अशी विनंती आपल्या समोर पुस्तक ठेवलेलं आहे आमचे पी जी पी सर मी डॉक्टर माशेलकर सरांना ही विनंती करते आपल्या शुभ असते आपण सकाळमधील सर्व माझी कर्मचाऱ्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे पद्मश्री आणि पद्मविभूषण एकत्र पाहणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे आजचं आमचे पीजीपी या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याचबरोबर विद्यार्थी सहाय्यक समिती हा माननीय पीजीपी सरांचा अत्यंत आपलेपणाचा विषय त्याच्या अहवालाचंही प्रकाशन करावं तेही आपण दोघांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे फक्त दाखवावं विद्यार्थी सहाय्यक समितीचा अहवालही आज या निमित्ताने प्रकाशित होतो आहे धन्यवाद आपण चित्रफितीमधून सगळं पाहिलं ही जी दोन महान व्यक्तिमत्व आपल्याला दिसत आहेत या दोन्ही व्यक्तिमत्वांचा एक महत्वाचा धागा म्हणजे आपल्या आई आईवरती नितांत प्रेम नितांत श्रद्धा आणि आईने घालून दिलेल्या मूल्यांवरती पुढे कर चालू असलेली दोघांची वाटचाल यातनं खूप आपल्याला काही घेण्यासारखं आहे शारदाबाई पवार आणि अंजनीबाई माशेलकर या दोन मातांना आपण मनोमन वंदन करूया कारण त्यांनी अशी व्यक्तिमत्व इथे घडवली आहेत ही आपल्याला दिसतायत की कि त्यांनी कितीतरी संस्थांची कितीतरी व्यक्तींची आयुष्य उजळवली आहेत आणि तेच तुमच्या यशाचं मोजमाप आहे असं दोन्ही मातांचं सा सांगणं आहे ह्या सगळ्या वाटचालीमधली काही मोजकी वैशिष्ट्य घेऊन आपण एक मानपत्र सरांना देणार आहोत मानपत्राचं वाचन माननीय योगेश देशपांडे करतील आणि त्याचं लेखन सुलभाताई तेर्णीकर यांनी केलंय योगेश देशपांडे नमस्कार सर नमस्कार मी मानपत्राचं वाचन करतो आणि त्यानंतर सरांचं मनोगत आणि सरांविषयीचं आमचं सगळ्यांचं मनोगत असं वाचन सुद्धा मी करणार आहे त्यामुळे तुम्हाला सातत्यानं माझा आवाज ऐकू येणार आहे त्यामुळे आधीच टाळे वाजवा <laughs> पद्मश्री प्रतापराव शारदाबाई गोविंदराव पवार यांचे सादर प्रणाम आपण भारतातील नामवंत सुप्रसिद्ध बारामतीच्या पवार कुटुंबियांचे अभिमानी वंश पुण्याच्या अनेक संस्थांचे आश्रयदाते कृषी अभियांत्रिकी औद्योगिक व्यवसाय यांचे प्रणेते सकाळ माध्यम समूहाचे सर्वे सर्व आहात राजकारण समाजकारण व्यवसाय या पलीकडे जाऊन आढळपणे उभी असलेली एक सुहृदय मानवतावादी व्यक्ती कुटुंब प्रमुख आहात आपल्याबद्दल वाटणारा आदर प्रेम आपुलकी आणि आधार या भावना या मानपत्रातून व्यक्त करीत आहोत त्याचा स्वीकार करावा ही विनंती सर आपल्या पवार कुटुंबियांचा समग्र कुलवृत्तांत सर्वश्रुत आहेच राजकारण औद्योगिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र यात आपण सर्व बंधू भगिनी तेजानं तळपत आहात पण आपली वाटचाल काहीशी वेगळी आहे स्वतंत्र आहे आई शारदाबाई पवारांच्या पाठशाळेतून बारामतीतून सुरू झालेला आपला प्रवास स्वावलंबन शिक्षण उद्यमशील वृत्ती आणि मानवता या सूत्रांवर आधारित आहे आणि आज एका कृतार्थ वळणावर तो येऊन ठेपलाय सर आपण एक अभियांत्रिकी पदवीधर पण आपलं कार्यक्षेत्र जीवनाच्या इतक्या विविध पैलूंशी जोडलं गेलंय की त्याचं संपूर्णपणे वर्णन करणं केवळ अशक्य आहे विद्यार्थी सहायक समिती सकाळ रिलीफ फंड सकाळ इंडिया फाउंडेशन सकाळ सोशल फाउंडेशन मराठवाडा मित्र मंडळ एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती स्वरूप वर्धिनी महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन बायफ बालग्राम बालकल्याण वनस्थळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सकाळ माध्यम समूह इंडियन न्यूजपेपर सोसायटी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट गरजे मराठी ग्लोबल अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र पुणे अंधशाळा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग खरोखरच ही यादी संपत नाही इतकी मोठी आहे पण विद्यार्थी सहाय्यक समितीशी आपला विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून असलेला अर्धशतकांचा ऋणानुबंध आम्हाला अधिक मोलाचा वाटतो अभिमानाचा सुद्धा वाटतो सर आपण या संस्थेचे गेली पन्नास वर्ष पालकत्वच नव्हे तर वत्सलजनकत्व निभावत आहात ही वाटचाल आजही निरंतर सुरूच आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्यात मोलाचं योगदान देणारं नेतृत्व आम्हास आम्हालाय आपण वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करीत आहात आपली यापुढील वाटचाल सहस्र शीतलचंद्राची जाओ आपल्या नेत्रदीपक वाटचालीत यशस्वी आयुष्यात सौ भारती वहिनी अभिजीत मृणाल अश्विनी तसेच सर्व बंधू भगिनी यांचा सक्रिय सहभाग आहे त्या सर्वांचं आम्ही शुभचिंतन चिंतन करतो आपल्याला उत्तम आरोग्य निरोगी दीर्घायुष्य पारिवारिक सौख्य लोकांचं आलोट प्रेम निरंतर राहो ही प्रार्थना करतो धन्यवाद आपले सर्व संस्थांचे धन्यवाद योगेश जी यानंतर आता मुख्य सोहळा एखादी व्यक्ती व्यक्ती न राहता तीही संस्थाच होऊन जाते अनेक संस्थांशी एकरूप होऊन त्या संस्थेच्या प्रगतीसाठी त्या संस्थेच्या विकासासाठी काल सुसंगत अशा सुधारणेसाठी आपण दिलेलं योगदान आणि हा आदर्श पुढच्या पिढी पुढे राहावा त्यांनी यातून प्रेरणा घ्यावी म्हणून हा कृतज्ञता सोहळा मी आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांना विनंती करणारे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रतापराव पवार यांचा इथे सन्मान करावा सर्व संस्थांतर्फे एकत्रितपणे असा हा रुद्री असा सन्मान यामध्ये आपण शाल आत्ताचं मानपत्र आणि एक छानसं चंदनाचं झाड देणार आहोत चंदनाप्रमाणे अनेक संस्थाना शीतल असा सुगंध दिला आहे माझी सर्वांना नम्र विनंती आपण उभं राहून सरांना मानवंदना द्यावी आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ही मानवंदना सरांनी स्वीकारावी

अतिशय असा हा कृतज्ञता सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे यानंतर आपण मनोगत ऐकायला उत्सुक आहोत ते म्हणजे देशाच्या तंत्रज्ञानाची प्रगती व्हावी तरच पुढच्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळेल मार्ग मिळेल याचा अहोरात्र असं चिंतन करणारे स्वतःला या तंत्रज्ञान प्रगतीसाठी वाहून घेतलेले आपल्या सर्वांचे एक आदराचं स्थान असलेले शितुल्य व्यक्तिमत्व पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांना मी विनंती करते की त्यांनी या निमित्ताने मनोगत व्यक्त करावं माझे परममित्र मी म्हणेन माझे आदर्श प्रतापराव आणि बंदूभगी निंडू बालगंधर्वमध्ये अनेक कार्यक्रम झाले अनेक कार्यक्रमात मी भाग घेतला आता माझं वय ब्याऐंशी वर्षाचं आहे बरंच पाहिलंय पण या सगळ्या समारंभामध्ये माझ्या मते आजचा हा समारंभ जो आहे आणि यात माझा जो सन्मान झालेला आहे तो माझ्या मते सर्वात मोठा आणि मी माझा सन्मान म्हणतो कारण प्रतापराव आपला सन्मान करण्याची मला ही संधी आपण दिली हा माझा मोठा सन्मान आहे असं मी समजतो सकाळची आणि माझी ओळख पंधरा नोव्हेंबर एकोणीश शहात्तरपासून पासून आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तरला मी पुण्यात आलो आणि आतापर्यंत कुठलाही असा दिवस गेलेला नाहीये अशी एकही सकाळ झालेली नाहीये की मी चहा पिताना सकाळ वाचलेला नाहीये फक्त आज अपवाद होता आज सकाळ आला नाही घरी आणि तो चहा बरोबर नाही झाला आज सांगतो आणि प्रतापरावच्यानी माझी ओळख मला वाटतं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मध्ये झाली अजय मिटा के केम ह्या कंपनीच्या याच्यामध्ये आमची काहीतरी चर्चा झालेली एका कार्यक्रमात आम्ही भेटलो होतो आणि त्यानंतर त्या भेटीचं रूपांतर मैत्रीच झालं एक बहुआयामी व्यक्तिमत्व सखोल तांत्रिक ज्ञान मी पाहिलं होतं जेव्हा कधी कधी त्यांच्याशी बोललो तरी कृतिशीलता अत्यंत समृद्ध आणि संपन्न असं सा व्यक्तिमत्व सामाजिक संवेदना त्याचं व्यवस्थापन मी पाहिलं आहे अगदी आधुनिक व्यवस्थापन वंचित समाजाविषयीच्या त्यांच्या ज्या संवेदना आहेत तशा मी आतापर्यंत पाहिलेलं नाही आहेत स्वच्छ विचार आणि त्यांना कृतिशीलतेची जोड आणि विविधांगी कार्य हे सर्व मी या सत्तेचाळीस वर्षात प्रतापराव आपलं पाहिलेलं आहे मला आठवतं की जवळ एकत्र येऊन काम करण्याची पण मला संधी मिळाली उदाहरणार्थ आपण मला, मला सकाळच्या संचालक मंडळावर बोलून माझा एक बहुमान केला होता आणि जशा काहून जास्त मी संचालक मंडळावर होतो आणि त्यावेळी मी आपल्याकडनं बरंच शिकलो तुम्हाला पाहून शिकलो त्यानंतर आपण पुणे इंटरनॅशनल सेंटर मी त्याचा अध्यक्ष आहे आता गेली तेरी तेरा वर्ष पण त्याची जी सुरुवात झाली ती अशी होती की आम्ही सर्वांनी म्हटलं की एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आपण पाहिलं तर पुण्याने देशाला दिशा दाखवली लोकमान्य टिळक म्हणा किंवा आगारकर म्हणा गोखले म्हणा महात्मा ज्योतिबा फुले म्हणा तर आम्ही असं म्हटलं की एकोणीसशे वीस नंतर शंभर वर्षाने हे परत आपण ज्याला थॉट लिडरशिप आपण असं म्हणतो वैचारिक नेतृत्व हे देशाला का देऊ नये आणि त्यावेळी मला आठवतं प्रतापराव मी डॉक्टर विजय केळकर आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल मोहन धारियाजी होते बी जी देशमुख होते आपण सगळे एकत्र आलो होतो आणि त्या पुणे इंटरनॅशनल सेंटरची स्थापना केली आणि त्याचं मार्गदर्शन आपण गवर्निंग बोर्डावर होतात आपण करताना मी ते पाहिलेलं आहे त्यानंतर सी ओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्याच्या आपण चेअरमन होतात आणि भाऊ इन्स्टिट्यूटचा गव्हर्निंग काउन्सिलचा चेअरमन आपल्याबरोबर अत्यंत जवळ काम केलं असे अनेक मला आपल्याकडनं शिकायची संधी मिळाली तर एकदम आठवणी मला सांगा अशा वाटतात आपण आज समाजकार्य आपण केलं म्हणून आपला सत्कार करतो आहोत अनेक संस्था एकत्र येऊन सरकार करतायत आपला आप संस्कार आप याच्यामध्ये आपलं जे योगदान आहे त्याचं कौतुक करतायत त्याच्याविषयीचा आदर दाखवतायत आणि आपण हल्लीच स्वरूपवर्धिनी या संस्थेला एक मोठी देणगी दिली अनेक इतर संस्थांना आपण मोठी देणगी दिली ही पैशांची देणगी महत्वाची आहे पण माझ्या मते प्रतापराव तुम्ही जे इतर दान करत गेलात आपल्या अनुभवातनं आपण जे शिकलो हे इतरांना शिकवण्याचं जे दान केलं हे याचं महत्व फार मोठं आहे आपलं वाटचाल पुस्तक मला आठवतं त्यावेळी मी आपण मला बोलवलं होतं त्याचं प्रकाशनासाठी टिळक स्मारक मंदिरमधला एक हे आठवतं मला तर मी सागर देशपांडेंना फोन करून त्यांच्याकडनं त्याचं कातरण घेतलं बरं का त्या वाटचाल आपण त्याचं हे केलं होतं तेव्हा तर त्यावेळीची एक गंमत सांगतो तुम्हाला तर हे ज्ञानाचं दान हे समाजाला दिलेलं दान हे अनुभवातनं काय शिकलो तर याची एक मोठी गंमत आहे तर त्यामुळे आपण आपल्या वाटचाल या पुस्तकात लिहिलं होतं आणि ते पुस्तक मी संबंध वाचलेलं आहे ते परत वाचलं मी इथे आपल्या ह्या कार्यक्रमात यायचं म्हणून तर त्यात आपण लिहिलंय की असे कार्यक्रम असतात आणि मग त्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन वक्त्यांचा अनावश्यक परिचय आभार पर प्रदर्शन वगैरे होतं नाही का आणि याविषयी तुम्ही लिहिलं होतं की आपण किती वेळ घालवतो आठवतं आपल्याला तर मी तुम्हाला वाचून दाखवतोय कारण हे सकाळमधलं मी कॉपी केलंय बरं का सकाळी उठून तर त्यात त्यांनी असं लिहिलं होतं म्हणजे सकाळने जी चौकट टाकली बरं का त्याच्यावर आता या भाषणातली काय चौकट टाकणार मला कल्पना नाही आहे पण पण त्यात आपली जी चौकट टाकली होती मी वाचून दाखवतो कारण ती फार महत्वाची आहे ती प्रतापरावांशी बरंचसं सांगते आपल्याला तर कार्यक्रमात दीपप्रज्वलन वक्त्यांचा अनावश्यक परिचय आभार प्रदर्शन अशी लांबण लावून लोक वेळेचा किती अपव्यय करतात हे प्रतापरावांनी लिहिलेलं आहे मी सहज म्हणून गणित केलं कारण मी बसलो होतो त्यावेळी तर त्यातलं सकाळचं वाचतो मी माझं स्वतःचं असं काही नाही मी सहज म्हणून गणित केलं आज पुण्यात जवळजवळ वीस सभा होत्या देशात किमान पन्नास शहरात अशा सभा असतील आणि प्रत्येक सभेला दोनशे श्रोते धरा आज प्रचंड गर्दी आहे दोनशे धरा प्रत्येक सभेला दोनशे श्रोते धरा वर्षाला तीनशे दिवस अशा सभा असतील आणि प्रत्येकात किमान पाच वक्ते मान्यवरांच्या परिचयासाठी एक एक मिनिट वाया घालवत असतील तर वीस कोटी मनुष्य तास म्हणजे मॅनवर्स आपण वाया घालवतो <laughs> या गरीब देशाला एवढा वेळ घालवणं परवड शकत शकेल का आणि वेळाचं मूल्य आहे हे ज्ञानदान दान मी जे म्हणतो ते हे ज्ञानदान प्रथमांनी वाटचाल या पुस्तकात केलेलं आहे हे फार महत्वाचं आहे हे दान त्यांचं जे आहे किंवा अनुभव हे आले हे पुस्तकही आहे माझ्याकडे तेही मी वाचलेलं आहे आणि त्या अनुभवांना आपण जे शिकवत गेलात हे मला वाटतं धनदान त्याहूनही महत्वाचं ज्ञानदान आपण केलेले आहे इतकी वर्ष आणि त्याचं मला खास कौतुक करावं असं वाटतं त्याच्याविषयी मला खास आदर आहे हे मला आगत्याने सांगा असं वाटतं <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे संस्था तर मी काय केलं कुठलंही भाषण द्यायचं असलं की मी बराच अभ्यास करतो त्याच्यावर तर मी काय केलं की आपल्याविषयी बरंच वाचलं मी इंटरनेटवर वाचलं माझ्याकडे पुस्तकं होती ते वाचलंही आणि तिथून मग एक पुस्तक होतं हो, भेटू दिग्गजांना सुधीर गाडगीनी आपली मुलाखत घेतली होती बघा दहा बारा पानांची मुलाखत आहे ती आणि विनोद शहाचं पुस्तक त्यांनी संपादन केलं होतं हो। ते मी सबंध वाचलं आणि तुमची एक नवी ओळख झाली त्यातनं तुम्हाला खरं सांगतो ते आपणही परत वाचावं माझ्या मते तुम्हालाही तुमची वेगळी ओळख इतकं सुंदर आहे तुम्ही सगळ्यांनी तर त्यामध्ये मला आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थांवर काम केलं हे पाहायचं होतं तर त्यात मी पाहिलं कारण सकाळमध्ये अर्थातच परवा आलं होतं काही संस्थांचं आताही काही संस्थांविषयी बोललं गेलं आपण बोलला तर माझं काय ते सायंटिस्ट असल्यामुळे ते परफेक्ट असायला पाहिजे तर तू म्हटलं तुम्ही किती संस्था तर त्यात मी वाचलं विद्यार्थी सहायक समिती बालग्राम किर्लोस्कर फाउंडेशन पुणे बालकल्याण संस्था महिला सेवा मंडळ निर्धार ट्रस्ट नानासाहेब परुळे ट्रस्ट जिल्हा रिमांड होम अंधश्रद्धा निर्मूलन समिती नानासाहेब परवळेकर ट्रस्ट अनेक ठिकाणी आपण विश्वस्त होतात अध्यक्ष होतात महत्वपूर्ण पदांवर होतात येताना मकरंद फडके आणि मी एकत्र आलो ते म्हणाले तुम्ही बावीस अशा अनेक संस्थांवर होतात आणि आता तुम्ही आणखी नवीन काही संस्था सांगितल्यात म्हणजे बावीसहून जास्त दिसतात मला असं समाजकार्य करणारा माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाही प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला खुश करण्यासाठी सांगत नाही मी खरंच सांगतो प्रतापराव हे तुम्ही कसं केलं आणि ह्यामध्ये आयुष्य घडत गेली आता काल मी त्या ह्याच्यामध्ये होतो आपल्या यजवेंद्रच्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मी होतो आणि ते काम करतायत मोठं काम करतायत अंधांसाठी अपंगांसाठी आणि मला खरंच म्हणजे आणि त्याच्यात दहा यशस्वी दिव्यांगचा सत्कार झाला आता प्रतापराव असं बघा यशस्वी दिव्यांग हे कॉन्ट्रडिक्शन आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर यशस्वी कसे होणार हो आणि जर तुम्ही यशस्वी असला तर तुम्ही दिव्यांग असताना आणि हे त्यांनी करून दाखवलं आणि काल दसरा असल्यामुळे सीमालंघन होतं तर मी म्हटलं दसऱ्याला सीमालंघन यांनी केलेलं नाहीये ज्या त्यांना सीमा, सीमा आल्या होत्या या दिव्यांगांना ते सीमालंघन ते रोज करत होते आणि त्याच्यासाठीही मदत करणारी ही, ही संस्था नाही का तर त्यामुळे प्रतापराव हे तुमचं जे काम आहे हे अशा सर्वांसाठी सीमालंघन करण्याचं काम आहे त्याच्यामध्ये मला खास विद्यार्थी सहाय्यक समिती विषयी बोला असं वाटतं विद्यार्थी शिक्षण हे भविष्य आहे मी नेहमी म्हणत आलेलो आहे काही जणांनी ते ऐकलेलं असेल पण पर मी परत सांगतो कारण हे फार महत्वाचं आहे एक चर्चा चालली होती की सर्वात मोठ मोस्ट पॉवरफुल इक्वेशन आतापर्यंत सायंटिस्टने कुठलं केलंय तर एक सायंटिस्ट उभा राहिला आणि म्हणाला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इक्वल टू एम ए फोर्स इक्वल टू मास इन टू आपल्याला सायन्स आठवत असेल सायंटिस्ट नसाल तरी शाळेत आपण शिकलो होतो ते तर दुसरा म्हणाले नाही 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 इट इज ई इक्वल टू एम सी स्क्वेअर इज एनर्जी एम इज मास सी इज वेलॉसिटी ऑफ लाइट शेवटी ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की अरे तू काही बोलणार नाहीस तर म्हटलं नाही नॉट न्यूटन नॉट आइन्स्टीन अरे नॉट न्यूटन नॉट आइन्स्टीन मी म्हटलं हो

दोन हजार हा दिवस त्या दिवशी हे प्रूफ अगदी प्रकर्षाने दिसलं तर त्या दिवशी राष्ट्रपती भवनात पद्मा पारितृष्क देण्यात आले आणि त्यावेळी रतन टाटा जे आत्ताच दिवंगत झाले ते आणि मी आम्हा दोघांनाही एकत्र पद्मभूषण मिळालं आणि ते क्यार नारायणन यांच्या हस्ते मिळालं तर आपण म्हणा काय टू एफ कसं प्रूव्ह होतं मला सांगतो त्याचं कारण क्यार नारायणन हे अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांचा जन्म झाला होता अनेक किलोमीटर ते चालायचे शाळेत जाण्यासाठी आणि त्यांचे आईवडील प्रतापराव एवढे गरीब होते की त्यांना ट्युशन फी परवडत नव्हती आणि त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर उभे राहून नोट्स घ्यायचे आणि एके दिवशी त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला आणि त्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि पुढची संधी मिळाली माझं आयुष्य काही फार वेगळं नव्हतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझा जन्मही गरीब कुटुंबात झाला गोव्यात माशेल या गावी झाला माझी आई मला सहा वर्षाचा असताना मुंबईत घेऊन आली काबाड कष्ट करून तिने मला वाढवलं वयाच्या बारा वर्षापर्यंत मी अनवाणी चालत होतो महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला आणि माझ्या आयुष्यात चमत्कार झाला कारण अकरावीमध्ये मी एक लाख पस्तीस हजार विद्यार्थ्यांमध्ये अकरावा आलो महाराष्ट्र बोर्डात <laughs> आणि मग मला टाटा स्कॉलरशिप मिळाली त्यामुळे आता तुम्ही कल्पना करा तीस मार्च दोन हजार हा दिवस कसा होता एक टाटा स्कॉलर के आर नारायणन ते रतन ना पद्मभूषण देतात आणि दुसऱ्या टाटा स्कॉलरला पद्मभूषण देतात स्कॉलरशिप हा चमत्कार विद्यार्थी सहाय्यक समितीने घडवलेला आहे आणि केवळ स्कॉलरशिप नव्हे मेंटरशिप चांगला माणूस कसं बनवायचं कळ की नाही हे फार महत्वाचं आहे तर मी प्रत्येक आपण जे सगळं काम केलेलं आहे त्यामधल्या त्याबद्दल मग ते आणि मी हे जवळून पाहिलं बरं का सकाळचा संचालक असताना सकाळ रिलीफ फंड म्हणा किंवा सकाळ फाउंडेशनमध्ये वगैरे आपण किती प्रचंड हे समाजसेवेचं काम केलेलं आहे हे मी स्वतः पाहिलेलं आहे शेवटी मला माहिती आहे मला अर्धा तास दिलेला आहे पण पुन्हा तुम्ही दाखवलेला मार्ग कमी बोलायचं मी कमी बोलणार आहे आणि संपवडर आहे तर माझा जो दोन तीन दिवसाचा अभ्यास होता त्याच्यामधलं एक आपण जो तुमची मुलाखत होती एकोणीसशे ते ऐंशी वर्ष झाल्यावरती एक म्हणजे याचा अर्थ काय माझ्यासाठी तर त्यात तुम्ही फार सुंदर बोलला आहात हे मी वाचून दाखवतो आणि हे वाचून मी माझं भाषण संपवतो तर आपण म्हणालात की सुख म्हणजे काय मी सुखी आहे का उत्तर आलं होय सुखी माणसाचा सदरा यापेक्षा वेगळा असतो का समाज आपल्याला कामाच्या निमित्ताने समाधान देण्याची संधी देत आहे असं पाहायचं आपण जे समाजकार्य करत होता ही समाजाने आपल्याला दिलेली संधी आहे स्वतःला समाधान मिळवण्याची असा घेतला आणि या दृष्टिकोनामुळे आपल्यातला अहंकार संपतो मन निरपेक्ष होतं दुसऱ्याच्या कल्याणातच आपल्याला आनंद मिळतो धन्यवाद मनापासून धन्यवाद सर अतिशय हृदय असं हे मनोगत आणि या मनोगतातून आपल्यालाही खूप काही घेण्यासारखं नक्कीच मिळालेलं आहे हे विचारधन ही आजच्या रविवारच्या सकाळची आपली शिदोरी आहे ही आपण नक्की जवळ ठेवणार आहोत तुमच्या एकूण लक्षात आलं असेल की एखादा भला मोठा गौरव ग्रंथ भला मोठा सत्कार आणखीन स्टेजवरची भाऊगर्दी ही सगळी का टाळली गेली तर ज्या मूल्यांनी पी जे पी सर आयुष्यभर वागत आले ते त्यांनी आजही खरं करून दाखवलं आहे आपल्या आसनावरती एक पिशवी ठेवलेली आहे प्रत्येकाला ती मिळाली असेल तर त्यामध्ये आम्ही काय दिलंय तर ज्या संस्थांनी आज एकत्र येऊन हे सन्मान केलेला आहे त्या सगळ्या संस्थांची माहिती आहे आपण जरूर त्या संस्थांशी जोडले जाल अशा पद्धतीने ती माहिती दिलेली आहे एक छानसं धन्यवाद पत्र आहे आपल्यासाठी बालकल्याणच्या आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पणत्या आहेत आगामी दिवाळीसाठी आपण त्या जरूर घेऊन जाव्यात तसंच पुस्तकं पी जी पी सरांची आपण बाहेर ठेवली आहेत आपण कुटुंबासाठी एक प्रत अशी नक्की घ्याल आणि तोही आज आपल्यासाठी एक अनमोल असा खजिना आपल्या पुस्तकाच्या खजिन्यामध्ये भर पडणार असणार आहे आजची सकाळ तुम्हा आम्हा सगळ्यांची इथे सभागृहामध्ये बसलेल्यांची अधिक प्रसन्न का बरं झाली असेल तर आपण लाखो पुणेकरांमधले हे एवढे भाग्यवान पुणेकर आहेत की या सोहळ्याचे आपण साक्षीदार झालो हे सुद्धा वन असतं परमेश्वर निवडतो माणसं आणि त्याच माणसांना इथे पाठवतो तसे आपण भाग्यवान आहोत आपण सगळी सरांची सरांच्या संस्थांची सरांनी ज्या संस्थांचा विकास केला त्याची माहिती अनेकांकडून ऐकली चित्रफितीमधून ऐकली पण आपल्या वाटचाल पुस्तकामध्ये ज्याचं मी अभिवाचन शाळेतल्या मुलांकडून करून घेतलं होतं त्यात सर असं म्हणतात की आपणही आपला खारीचा वाटा समाजासाठी दिला पाहिजे काही काही वाक्य त्यातले अधोरेखित करण्याजोगे आपणही आज प्रेरित होऊया आणि आपल्याला ज्या पिशवीमध्ये अनेक संस्थांचा सा परिचय दिला आहे त्या संस्थेसाठी आपण आपला खारीचा वाटा नक्की उचलूया आपण आपलं काम निष्ठेने करत राहावं हो। वाटचालमध्ये सर म्हणतात की निस्पृहतेने करत राहावं मग देणारा देत राहतो न मागता ही साधी साधी विधानं आहेत पण त्याच्यावरती खूप मोठं काम करण्याजोगं आहे अनेकांच्या समाजसेवे पुढे नतमस्तक होऊन तीच परंपरा पुढे चालवणारे पद्मश्री पी जी पी सर प्रतापराव पवार यांचं मनोगत ऐकायला आपण उत्सुक आहोत पण आज सर त्यांचं मनोगतही आपल्याला योगेशजी वाचून दाखवणार आहे पण त्याआधी दोन शब्द आपण बोलणार का अशी विनंती होती तर तिथे माईक दिला तर बोलाल का दोन शब्द बर आज आपण योगेशजींकडूनच त्यांचं मनोगत ऐकूया नमस्कार मी थोडीशी पार्श्वभूमी अगदी थोडक्यात सांगतो कारण आज सर का बोलत नाहीत याच्या मागे एक वैद्यकीय कारण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नुकतीच सरांची एक छोटीशी सर्जरी झाली आहे शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की शक्यतो तुम्ही बोलू नका खरं तर त्यांनी आजचा कार्यक्रम करण्याविषयी सुद्धा सांगितलं होतं की तो कार्यक्रम शक्यतो टाळता येत असेल तर पहा पण पी सर म्हणाले की नाही इतक्या संस्थांनी एवढ्या पुणेकरांनी आणि एवढं प्रेम करणाऱ्यांनी जर हा कार्यक्रम ठरवला असेल तर मी नक्की जाणार त्यामुळे ते म्हणून खर तर ते आज बोलत नाहीत कारण डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली नाहीये सो मी त्यांना जेव्हा आम्ही भेटत होतो कार्यक्रमासंदर्भात सर संस्थांचे प्रतिनिधी आणि मी स्वतः संहिता लिहिण्यासंदर्भात तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी काय भाषण करू माझ्याविषयी मी कशाला पुन्हा पुन्हा बोलायला हवं कारण मला ओळखणारे इथे येणारे सगळेजण गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ मला ओळखणारे इथे लोक आहेत त्यांना मी परत माझंच कौतुक कशाला सांगायला हवं आणि तुम्ही सुद्धा सांगू नका हा आग्रह त्यांनी आम्हाला केला होता पण मी म्हटलं सर हा कृतज्ञता सोहळा आहे तो आमच्या सर्वांच्या वतीनं आहे त्यामुळे आमचा हा आग्रह तरी हा हट्ट तरी तुम्ही मान्य करा तुम्ही बोलणार नसाल तर तुमच्या वतीनं आम्ही बोलतो त्यावर ते फार शेवटच्या ओव्हरपर्यंत चाललेल्या मॅचमध्ये हो म्हणाले आणि तो आम्ही रन काढू शकलो आणि त्यांच्याकडनं परवानगी घेऊ शकलो त्यांच्याविषयी थोडंसं जे बोलायला आवडेल जे सर्व संस्थांच्या प्रातिनिधिक स्वरूपामधलं आहे आणि थोडस तुम्हा आम्हा सर्व पुणेकरांच्या वतीनं सुद्धा आहे ते आधी थोडस मी त्यांच्याविषयी बोलतो आणि त्यानंतर साहेबांचं आपण मनोगत ऐकूया आईविषयी त्यांचं ऋणानुबंध कसा होता त्यांचं असोसिएशन कसं होतं याविषयी आधी थोडक्यात सांगतो पीजीपी सर तिसरी चौथीला असतील त्यावेळी त्यांच्या जवळच एक मित्र राहत होता हा संस्काराचा भाग म्हणून आई का किती उत्तुंग आहे त्यांच्या घराजवळ राहणारा एक मित्र दोघे एका शाळेत शिकत होते एकमेकांशी खेळत असे एकमेकांच्या घरीही त्यांचं जाणं येणं असायचं एकदा तो मित्र आजारी पडला आणि दहा पंधरा दिवस तो शाळेतही आला नाही घरीही आला नाही म्हणून आईनं ना विचारलं त्यांना की तो काय येत नाही रे मित्र आता तुझ्याकडे सरांनी सांगितलं तो आजारी पडलाय तर त्यावर बाई म्हणाल्या की किती हो दिवस झाले तो बरेच दिवस झाले दिसत नाहीये ते म्हणाले झाले असतील पंधरावीस दिवस त्यावर आईनं विचारलं त्याला भेटायला गेला होतास तर ते म्हणाले नाही म्हणजे अजून नाही भेटायला गेलो तेव्हा आईनं त्यांना सांगितलं की तुझ्या जवळचा मित्र आजारी पडलाय आणि तू साधा त्याला भेटायला सुद्धा गेला नाहीस त्याची विचारपूस सुद्धा तू केली नाहीस त्याचा किती अभ्यास बुडत असेल त्याची चौकशी केलीस का तू तुझ्या मनाला याच काहीतरी वाटायला हवं असे संबंध टिकत नसतात आणि तुझ्या मनाला काहीतरी वाटायला हवं हे जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांच्यामधल्या आतल्या आईच्या संस्काराचा एक सामाजिक जाण निर्माण करणारा प्रतापराव पवारांचा तिथे खरं मात मला वाटतं की उदय झाला असं म्हणायला हरकत नाही आणि ती कुठेतरी शिकवण आज तागायत गेली पन्नास वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहवासामध्ये आलीये आणि आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या समोर आहोत आई कायम भावंडांना शेतातील भाले पालेभाज्या विकायला मुद्दाम बाजारात पाठवायच्या का तर त्यातून व्यवहार हिशोब शिकता यावा म्हणून हा त्यांचा तर प्रामाणिक उद्देश एक प्रसंग असा घडला की ज्यावेळी पीजीपी सरांचं वय साधारण अकरा वर्षांचं होतं त्यांना आईनं बाजारात मिरच्या विकायला पाठवलं भाजी पा म पिकायला म्हणून आणि मिरच्या विकून संध्याकाळी हे जेव्हा घरी आले तेव्हा आईनं त्यांना विचारलं काय रे विकल्या का, का मिरच्या ते म्हणाले हो त्यावर आईने विचारलं ग्राहकांनी म्हणजे विशेषत महिलांनी मिरच्या घेताना जरा घासाघीस केली का रे तर ते म्हणाले हो केली पण मी थोडेफार पैसे कमी करून देतो म्हणालो त्यांना त्यावेळेस आईनं सांगितलं की उद्या बाजारात गेलास ना की एक काम कर वजन केलेल्या मिरच्या देताना त्यांच्या पिशवीत आणखी चार पाच मिरच्या टाक आणि बघ काय घडतंय त्या महिला परत उद्या तुझ्याकडे मिरच्या घ्यायला येतील आणि शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुला सुद्धा आनंद वाटायला लागेल म्हणजे थोडक्यात आईनं मिरच्या विकायला जा म्हणून व्यवहार शिकवला विक्रीचं मार्केटिंग शिकवलं पाच सहा ज्यादा मिरच्या देऊन सॅक्रिफाईस करणं शिकवलं आणि चेहऱ्यावरचा आनंद देण्याचं मेडिटेशन सुद्धा त्यांनी शिकवलं होतं हे बाळकडू आईकडून आलेलं आहे आपले प्रश्न आपल्या अडचणी आपल्या आहेत त्यामुळे ते आपणच सोडवायला हव्या हा आईचा संस्कार जपत व्यवसाय उद्योगांपासून सामाजिक क्षेत्रातील सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे त्यांनी सांभाळली असे संस्कार अशी धोरणं याचं शिक्षण त्यांच्या घरातून त्यांना मिळालेलं असल्यानं पवार कुटुंबातील प्रत्येकजण पदवी मिळवण्याआधीच आपापल्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी आधीर झाला होता पडेल तेवढे कष्ट करण्याची शारीरिक मानसिक तयारी झालेली होती <coughs> यशस्वी होईन हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता सामाजिक क्षेत्राविषयी सुद्धा असेच त्यांचे अनुभव आहेत ते म्हणजे साहेबांच्या आयुष्यात शंतनुराव किर्लोस्कर यमुताई किर्लोस्कर डॉक्टर एस आर माचवे किशाभाऊ पटवर्धन अच्युतराव आपटे बाबासाहेब जाधव डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा फार मोठा प्रभाव आहे वयाच्या तेविसाव्या वर्षी एकोणीसशे अडुसष्ट साली साहेबांकडे पुणे अंधशाळेची जबाबदारी आली म्हणजे त्यांच्या व्यवसाया अगोदर सामाजिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती असं म्हणायला हरकत नाही पुढे एकोणीशे पंच्याहत्तर पासून विद्यार्थी सहाय्यक समिती शहात्तर पासून बालग्राम एकोणऐंशी पासून बालकल्याण नव्वद पासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वरूप वर्धिनी महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन महिला सेवा मंडळ इतक्या सगळ्या संस्थांचे सर काम पाहत होते आणि एक्क्याऐंशी साली यशवंतराव चव्हाणांनी त्यांना विशाल सह्याद्री या दैनिकाची जबाबदारी सोपवली वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी शंतून किर्लोस्करांनी त्यांना किर्लोस्कर फाउंडेशनच्या बोर्डावर ट्रस्टी म्हणून घेतलं होता म्हणजे बघा एकोणतीस वर्ष साधारण कॉलेज संपवून पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याच्या वयामध्ये इतक्या मोठ्या संस्थेच्या ट्रस्टी या पदावर त्यांची नियुक्ती होणं म्हणजे त्यांनी यांच्यामधलं मोठेपण किती चटकन आणि लवकर ओळखलं असं विषद होत बालकल्याण संस्थेतील एक प्रसंग इथं मी सांगू इच्छितो गेली पंचेचाळीस वर्षे या संस्थेबरोबर काम करीत सर ज्या संस्थांवर काम करतात त्या संस्थांना त्या भागात गेले की अचानक भेट देतात व्हिजिट करतात असंच अचानक तीस वर्षापूर्वी बालकल्याणमध्ये ते गेले तिथे एक चीफ अकाउंटंट होता साहेबांचा सा फोन करायचा सा। साहेबांना फोन करायचा सा होता म्हणून त्यांनी तेथील कॉईन बॉक्सवरून एक रुपया टाकून फोन करण्याचा प्रयत्न केला पण कॉईन बॉक्स चालत नव्हता तो बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं सर पुढे गेले आणि ऑफिसमधील फोनवरून फोन लावून फोन ला दिला आणि त्यांनी फोन संपल्यानंतर खिशातून एक रुपया काढला आणि टेबलवर ठेवला आणि हे सगळं बघून त्या तिथल्या अधिकाऱ्यानं विचारला हे कसले पैसे तर ते म्हणाले की आत्ता केलेल्या फोनचे मी फोन नाही का केला हा फोन संस्थेचा आहे आणि संस्थेचा पैसा वापरायचा आपल्याला अधिकार नाही हे घ्या पैसे आणि याची मला पावती द्या हे पाहून त्या संस्थेतील अधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग सुद्धा आवाक झाले होते सकाळ रिलीफ फंडाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी सांगायला मला नक्की आवडेल ते म्हणजे या माध्यमातून लोकांच्या मदतीतून हजारो लोकांना मदतीचा हात आणि कित्येक का कोटींची कामं या रिलीफ फंडातून साहेबांनी केली आहेत सकाळ इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या होतकरूंना आजपर्यंत जवळजवळ हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सुद्धा साहेबांनी केली पुरंदर तालुक्यातील के पानवडी गावाच्या काही महिला एकदा त्यांना भेटायला आल्या त्यांचा प्रश्न होता की गावातील मुलींशी किंवा मुलांशी कुणीही मुली लग्न तया करायला तयार होत नाहीत कारण काय तर गावात पाण्याचा प्रश्न होता हंड्यानं पायपीट करून पाणी भरावं लागत असे साहेबांनी त्या गावाला आवर्जून भेट दिली परिस्थिती जाणून घेतली सकाळ रिलीफ फंडातर्फे काही मदत देण्याची तयारी सुद्धा दाखवली पण त्यांनी एक अड घातली त्यांनी सांगितलं की तुमचा लोक सहभाग यामध्ये असायला हवा सर्व गाव एकत्र आलं आणि तिथं ब्रिटिशकालीन तलावातील गाळ काढण्याची सुरुवात झाली काही कोटी लिटर पाणी तिथं साठलं आणि आज गावची शेकड्यानं एकर जमीन भिजती आहे आणि रिलीफ फंडानं थोडी मदत केली पण या प्रोत्साहनातून गावानं पाण्याचा प्रश्न सोडवला हे मॉडेल पुढे घेऊन आज महाराष्ट्रातील शेकडो गावात अशी कामं चालू आहेत आणि अशी कामं त्यांनी केली आहेत ते, ते कायम सांगतात की या संस्थांमध्ये आता खूप चांगली मंडळी काम आहे माझी विद्यार्थी या संस्था चालवण्यासाठी पुढे येत ही आनंदाची बाब आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती असं ते आवर्जून नेहमी सांगतात सांगण्याचा उद्देश असा की सामाजिक काम करताना नैतिकदृष्ट्या आपण खूप प्रामाणिक असावं ही खर तर पीजीपी सरांची भावना पुणे अंधशाळेतील दृष्टीहीन विद्यार्थी मधील विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थी सहाय्यक समितीतील महाविद्यालयीन विद्यार्थी हे त्यांनी कायम केंद्रबिंदू ठेवलं आणि यात कुठेही राजकारण येऊ दिलं नाही औद्योगिक क्षेत्राविषयी सुद्धा सामाजिक संस्थांबरोबरच त्यांनी मराठा uh, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर एमसीसीआय ह्याच्या अध्यक्षपदी त्यांची जेव्हा निवड झाली त्यावेळी पुण्यातील सेनापती बापट रोडवरील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आयसीसी सेंटरची खरंतर मोठ्या प्रोजेक्टची पूर्ण क्षमतेनं केवळ सात वर्षात पूर्तता करण्याचा हा विक्रम त्यांनी करून दाखवला मला वाटतं ही जिद्द असल्याशिवाय तुम्ही चित्रफितीमध्ये ते पाहिलं ला की लहानपणी पाचव्या वर्षी असलेली जिद्द त्यांनी ती दाखवून दिली होती ती जिद्द आजपर्यंत त्यांना इथपर्यंत उपयोगी पडतीये भारत फोर्ज लिमिटेड फोर्स मोटर लिमिटेड किर्लोस्कर ऑइल इंजिन फिनोलेक्स केबल लिमिटेड बारामती ग्रेप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांच्या संचालक मंडळावर गेली कित्येक वर्ष सर काम करतात त्यामध्ये नीळकंठ कल्याणी अभय फिरोदिया प्रल्हाद छाबरिया सुदर्शन केमिकल यांनी त्यांच्यावर कायम विश्वास ठेवला कृषी क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या बायफ डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ते गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत आणि त्याचप्रमाणे एम्प्रेस बॉटनिकल गार्डन या संस्थेसोबतही गेली अठ्ठावीस वर्ष सर काम पाहत आहेत वृत्तपत्र माध्यमांविषयी बोलताना खरं तर सरांविषयी सांगायचं असेल तर वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर वॅन इन्फ्रा पॅरिस या जगातील सगळ्या वर्तमानपत्रांच्या नामांकित संघटनेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली आहे या संस्थेच्या माध्यमातून ते अध्यक्ष असताना दोन हजार नऊ मध्ये हैदराबाद इथं झालेल्या वॅन इंडिया परिषदेला जगातील एकशे साठ देशातून अठराशे प्रतिनिधी आले होते आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन सुद्धा झालं होतं शैक्षणिक क्षेत्राविषयी खरं तर सांगताना गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओईपी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं सीओपीसाठी त्यांनी अनेक फंड आणले त्याबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर सुद्धा ते कार्यरत आहेत सकाळच्या एजीकॉनच्या माध्यमातून ते आजही शैक्षणिक विकासासाठी परदेशात परिषदांचं आयोजन करतात आणि आताच उदाहरण घ्यायचं तर बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं ते काम पाहत आहेत जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनी बिल गेट्स फाउंडेशन आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्या मदतीनं शेतकऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल याचं ज्ञान देण्याचं ते काम करत आहेत मला वाटतं ही आजच्या काळाशी अत्यंत सुसंगत अशी घडामोड आहे सुसंगत अशी गोष्ट आहे खर तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील लाखो शेतकऱ्यांचं यामुळे कल्याण होणार आहे आणि त्यांना समृद्धी मिळणार आहे मला वाटतं मी साधारण पुढचा एक दोन तास सुद्धा सलग बोलू शकेन इतकी माहिती आमच्याकडे आहे कारण फक्त माशेलकर सर पण मगाशी म्हणाले आणि त्यांनी सुद्धा जे लिहून ठेवले ते वारंवार आमच्या डोक्यात कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये येत आहे की कमी बोला फार वेळ वाया घालवू नका त्यामुळे मला इथे कुठेतरी थांबून आता था त्यांच्या मनोगताकडे वळावं असं वाटतं मनोगत वाचण्याचं सुद्धा कारण मी मगाशी तुम्हाला जे म्हणालो की सरांची शस्त्रक्रिया झाल्या असल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाहीये याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि हे मला आम्ही साधारण पाच सहा दिवस रोज जेव्हा भेटत होतो तेव्हा सर मला प्रत्येक आमच्या चर्चेनंतर सांगायचे की हा मुद्दा आवर्जून सांगा कारण येणारे लोक माझे आहेत आणि ते माझ्यासाठी आलेत त्यामुळे त्यांना कुठेही कुठेही तो चुकीचा अर्थ जायला नको या दृष्टीनं मी हे वारंवार सांगतोय साहेबांचं आणखी सा एक विनंती आहे जी खरंतर डॉक्टरांनी आम्हाला पण सूचना केली होती की कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला वाटणार आहे की आज सरांना भेटून शुभेच्छा द्यायला हवा तुमच्या भावना पोहोचवायला हव्या मात्र त्यांना कुणाशीही बोलण्याची आणि भेटण्याची सुद्धा डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाहीये त्यामुळे त्यांच्या भेटीचा वेगळा कार्यक्रम आपण नक्की करू त्यावेळी तुम्हाला मनसोक्तपणे त्यांच्याशी बोलता येईल कारण ते लवकरच पुन्हा एकदा रोजच्या कामासाठी बाहेर पडतील आणि लोकांना भेटायला सुरुवात करणार आहेत सो मी मनोगत व्यक्त करतो आणि पुढे बळूया सर्वे सुखिन संतो आणि कर्मण्येवा अधिकार असते मा फलेशू कदाचन या श्लोकांचे माझ्यावर दीर्घकाळ संस्कार आहेत शाळेपासून शिक्षकांपासून गायत, अनेक व्यक्तींचेही माझ्यावर संस्कार आहेत त्याचे चांगले परिणाम आहेत पिलानीतील नानाजी तसेच डॉक्टर गोंधळेकर शंतनुराव किर्लोस्कर ते सामाजिक कार्यकर्ते डॉ अच्युतराव आपटे ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांपर्यंत अनेकांचा दीर्घकाळ सहवास मला लाभला त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं तीच गोष्ट सकाळच्या अनुषंगानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांबाबत झाली सविनय सांगावं असं वाटतं की यातील एकही पद मी मागितलं नाही आणि या अनेक संस्थांनी माझी निवड का केली याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही तितकंच महत्वाचं या सर्व संस्थांमध्ये सहकार्यांचे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या स्टाफ कामगारांचे उत्तम सहकार्य मला मिळालं घरच्यांची जोड तर होतीच या सर्वांना मी आजचा हा सन्मान अर्पण करतोय कौटुंबिक प्रेम स्वास्थ्य अतिशय चांगलं मिळालं भारती अभिजीत अश्विनी मृणाल आणि नातवंड हे माझ्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत त्यांच्या प्रेमामुळेच ही वाटचाल खरं तर सुखद आहे आयुष्यात आणखी काय हवं असतो घट्टेनं मी नेहमी म्हणतो की, ने की माझा सदरा हा सुखी माणसाचा सदरा आहे त्यामुळे पैशाचा आता मोह नाही उरलेलं आयुष्य समाजोपयोगी पडावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी आपली कृतज्ञतापूर्वक रजा घेतो धन्यवाद सरांना नेमकं काय म्हणायचंय ते योगेशजींनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे खर तर हे व्यासपीठ आपण पाहिलं की लक्षात आहे की देखणे पण हे कसं असतं मला बाब बोरकरांच्या इथे ओळी आठवत आहेत की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे अशी ही दोन देखणी जीवन आज आपल्याला पाहायला मिळाली ऐकायला मिळाली आपण परत परत ऐकतो आहोत की सरांना प्रकृतीच्या का, कारणामुळे खूप वेळ थांबता येणार नाहीये एकूणच हा कार्यक्रम आयोजित करतानाही ते सतत लक्षात ठेवलं जात होतं म्हणजे कार्यक्रम वेळेत पूर्ण होणं मी आत्ता वेळ बघून आले आपल्याकडे बरोबर आठ मिनिटं आहेत अजून त्यामुळे त्या, त्या वेळेत आपल्याला कार्यक्रम पूर्ततेकडे न्यायचा आहे मग तो वेळेत संपला पाहिजे त्याचं सगळंच नेटकेपणाने झालं पाहिजे पण आपल्या लक्षात आलं असेल की येणार येतानाच्या स्वागतापासून ते आत्ताच्या सांगतेपर्यंत येईपर्यंत जसा सरांना हवा तसा आपण कार्यक्रम करत आलो आहोत पण मी मनामध्ये मी निश्चिंत होते मला मनात सारखं एक भजन आठवत होतं की हमारे साथ जब रघुनाथ तो किस बात की चिंता त्यामुळे आम्हाला चिंता नव्हती कारण सर आमच्या बरोबर होते त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो चंद्रकांत कुलकर्णी आम्ही सगळे वारंवार भेटत होतो असं झालं पाहिजे म्हणून त्यामुळे आपण सरांच्या इच्छेनुसार अत्यंत वेळेमध्ये नेमकेपणाने हा कार्यक्रम आयोजित केला मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मंगळवारी पंधरा तारखेला सरांना ऐंशी वर्ष पूर्ण होऊन एक्क्याऐंशी वर्ष लागणार आहे तर चार ओळी ज्या संस्कृत मधल्या आहेत आपण हॅपी बर्थडे नाही म्हणायचंय ज्या चार ओळी आहेत त्या म्हणते आणि पुढचं आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवे शरद शतम शतम जीवे शरद शतम शतम जीवे शरद शतम शतम आपण इन ॲडव्हान्स अशा भरघोस अशा शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत सर्व संस्थांनी मिळून केलेला असा हा हृदय सन्मान या कार्यक्रमानंतर पीजीपी सर जरी आपली रजा घेणार असले तरी सुद्धा मृणालताई हा कामाचा वारसा पुढे नेणार त्यामुळे त्या संस्थांच्या प्रतिनिधी म्हणून हे सन्मान नक्की स्वीकारतील आणि ते सरांच्या पर्यंत पोहोचतील आणि आपण सर्वजण आलात त्यासाठी कृतज्ञता म्हणून प्राध्यापक भाऊसाहेब जाधव यांना मी इथे आमंत्रित करते मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष ते नेमकेपणाने आभार प्रदर्शन करतील आणि मी विनया देसाई इथे रजा घेते धन्यवाद सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आदरणीय पवार साहेब डॉक्टर मासिलकर सर माशिलकर सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये एक वाक्य उच्चारलं की आभार मानणं म्हणजे वेळ वाया जाणं आणि त्यांनी सांगितलं हे पवार सरांनी सांगितलं आणि त्यांनी तुमच्यापर्यंत आणलं पण मी ऐकलं नाही असं समजून मी पुढे जाणार <laughs> सरांच्या कृतज्ञता समारंभाची सांगता करताना आपल्याला जाणवतं की कार्यतत्परता शिस्तबद्धता उद्योजकता या वैशिष्ट्यांसह अनेक गुणांनी युक्त असलेल्या प्रतापराभा सर यांची ओळख आपल्याला आहेच पण या वैशिष्ट्यांना ओलांडून मानवतेला कवेत घेणारी उदारता आज अधिक प्रकाशमान झाली आहे असं दिसून येतं आईनं माणुसकीचं रुजवलेलं मूल्य आज फलपूर्तीच्या दिशेनं प्रदीप्त झाल्याचं समाधान आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे या समारंभासाठी उपस्थित असलेले पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर भारतीय शास्त्रज्ञानं तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्यांचा सन्मान केला आहे या दोन आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आणि त्यांनी आपल्याशी साधलेला संवाद यामुळे कार्यक्षम उंचीवर गेलेला आहे पहिल्यांदा मी आदरणीय पवार सरांचे आभार मानणार आहे त्याचं कारण असं की पवार सरांनी ज्यावेळेला खूप मोठी देणगी विद्यार्थी सहाय्यक समितीला आणि अनेक संस्थांना दिली त्यावेळेला आमची एक ट्रस्टी बोर्डाची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की पवार सरांना एक, एक पत्र लिहायचं पण पुन्हा एक अशी चर्चा झाल्यानंतर असं ठरलं की नुसतं पत्र देऊन उपयोग नाही सरांनी ज्या ज्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन जाहीरपणे बालगंधर्वमध्ये आपण त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे अशी मी सूचना केली आणि सर्वांनी ती मान्य केली पण तोपर्यंत आम्ही हे पवार सरांना सांगितलं नाही की आम्ही मग पुढे जे आहे ते बालगंधर्वचं बुकिंग केलं त्यानंतर अनेक ज्या ज्या काही का समारंभासाठी काही बाबी करायला पाहिजे त्या सगळ्या केल्या आणि माशीलकर सरांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की पवार सरांचा आम्ही कृतज्ञता सोहळा आयोजित करणार आहोत तर आपण प्रमुख पाहुणे म्हणून यावं त्यांनाही माहीत नव्हतं की त्यांची संमती आहे का नाही त्यामुळं त्यांनी संमती दिल्यानंतर मग आम्ही सगळे पवार सरांच्याकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही असं असं केलेलं आहे तुम्ही मला कुठे विचारलं मग आम्ही म्हटलं की वा माशेलकर सर पण त्यांनी यायचं कबूल केलेलं आहे ती मात्र थोडीशी मासेलकर सर लागू पडली मासेलकर येणार आहेत म्हणल्यानंतर आता ह्यांची पंचायत करू नये आणि आम्हाला लक्षात आलं की पवार सर सुरुवातीला जरी नाही म्हणाले तर आम्ही जवळ दहा बारा लोक एवढ्या संस्था एकत्र येऊन हे करणार म्हटल्यानंतर पवार सर नाही म्हणणार नाहीत असे आम्हाला खात्री होती आणि शेवटी सरांनी त्याला मान्यता दिली म्हणून सर याबद्दल मनस्वी सर्व संस्थांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो कृतज्ञ व्यक्त करतो ज्या संस्था एकत्र येऊन ज्यांनी हा सत्कार सोहळा किंवा हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला त्या संस्थेविषयी मला थोडीशी माहिती द्यावं असं वाटतं यामध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती यामध्ये हे ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात त्या संस्थेसाठी सर सर जवळपास पन्नास स्वर, वर्ष चाळीस वर्ष अध्यक्ष म्हणून आणि दहा वर्ष बाकीच्या वेगळ्या ह्याच्या भूमिकेमध्ये म्हणून जवळजवळ पन्नास वर्ष या संस्थेमध्ये सरांनी या संस्थेची धुरा वाहिलेली आहे एखाद्या आईवडिलांना अनेक आपत्त्य असतात दोन चार पाच पण न कळत का होईना एखादं आपत्य जवळचं वाटतं प्रेमात अधिक प्रेमाचं वाटतं तसं विद्यार्थी सहाय्यक समितीच्या बाबत सरांच्या आहेत सरांच्या अनेक गोष्टी आहेत पण विद्यार्थी सहाय्यक समितीही त्यांचं जवळचं आपत्य आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे तर त्याचं एकमेव कारण असं आहे की या ठिकाणी ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात ते ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठे झाले आणि हे एकदा सरांच्या काळावर गेले त्यांना त्याच्यात आनंद मिळतो म्हणून विद्यार्थी सहाय्यक समितीविषयी सरांना अधिक जवळीक आहे कारण काम हे खूप मोठं आहे विद्यार्थी सहाय्यक समितीसारख्या संस्था मला वाटतं भारतात फार कमी आहेत असं म्हणता येईल आपल्याला इतकं मोठं कार्य विद्यार्थी सहाय्यक समितीचं आहे त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ मराठवाडा मित्रमंडळाचे आणि आमचे जवळपास चाळीस वर्षापासून सरांचे संबंध आहे कुठलाही कार्यक्रम असो की सरांना सांगायचं की असं असं सर कार्यक्रम आहे पण सरांनी एकदाही नाही म्हटलेलं नाही आहे मग तो आमचा रौप्य महोत्सव असो स्वर्ण महोत्सव असो किंवा जिथे जिथे ज्या ज्या काही बाबी लागतील त्या संस्थेच्या संदर्भामध्ये सरांनी आम्हाला मदत केलेली आहे मग ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट असो इम्प्रुव्हिंग ॲग्रिकल्चर इम्प्रुव्हिंग लाईज हे त्यांचं हे आहे स्वरूपवर्धिनी यामध्ये सुद्धा सहवासातून शिक्षण शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून समर्पणाचा भाव जाणवणारा एक शैक्षणिक चळवळ आहे त्यालाही सरांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे महाराष्ट्र मेडिकल फाऊंडेशन आहे त्यामध्ये या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की मल्टीस्पेशली मेडिकल केअर सेंटर होल्डिंग हाय क्लिनिकल स्टँडर्ड्स वाईल गिव्हिंग एक्सलंट सर्व्हिसेस अट ऑल अफोर्डेबल हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सकाळ रिलीफ फंड आहे जो एकोणीसशे बेचाळीस पासून नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत समाजाच्या सहकार्याने तातडीची मदत व आपदग्रस्तासाठी पुनर्वसन हे काम आहे या संस्थेचं सकाळ इंडिया फाउंडेशन एकोणीसशे एकोणसाठ पासून महाराष्ट्र व देशभरातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती स्वरूपात अधिक सहाय्य देणारी संस्था सकाळ सोशल फाउंडेशन एक सामाजिक सेतू शिक्षण आरोग्य पर्यावरण नागरी प्रश्न या विषयातील सामाजिक दुर्गल दुर्लक्षित घटकांसाठी अनेक वर्षापासून सातत्यानं कार्य करणारी ही संस्था आहे गर्दे मराठी ग्लोबल मराठी समाजाच्या जागतिक पातळीवर एकत्र आणून व्यावसायिक व उद्योजकीय सहकार्याच्या माध्यमातून सामाजिक प्रभाव साधण्यासाठी काम करणारी ही संस्था आहे बालग्राम आई वडील गमावलेल्या आणि कुटुंबापासून तुटलेल्या निराधार बालकांचे मायने पालन पोषण संगोपन करणारी ही संस्था आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन करण्यासाठी रुजवण्यासाठी कटिबद्ध असणारी ही लोक चळवळ आहे वनस्थळी ग्रामीण बाल शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे महिला विकासांचे एक विशेष काम करणारी संस्था आहे बायफ डेव्हलपमेंट ऑफ रिसर्च फाउंडेशन डुईंग वर्क फॉर दी ॲग्रिकल्चर आणि बालकल्याण पुणे भारतातील एकमेव असे सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक मनोरंजन कला क्रीडा प्रशिक्षण व शिक्षण केंद्र याच्यासाठी सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे आत्ताच मॅडमकडून मला सूचना मिळाली आहे की थोडंसं आवडते घ्या माझं बरंच आहे पानं अजून वाचायची पण मी आपला वेळ घेणार नाही या सर्व ह्याच्यामधून सरांनी ज्या ज्या संस्था आहेत आता आपण ज्याचा उल्लेख केला या संस्था सुरू करणं वाढवणं टिकवणं विकसित करणं आणि त्या लोकोपयोगी करणं ह्याच्यासाठी सरांचा खूप मोठा वाटा या ठिकाणी आहे पवार सर या प्रयोगशील व्यक्तिमत्वानं स्वतःला सतत बांधील ठेवलं ही बांधील की समाजासाठी संस्थांसाठी कुटुंबासाठी आणि परंपरा व संस्कृती आहे म्हणूनच हा गौरव गो, सोहळा आपण संपन्न झाला किती माणसं जोडली या श्रीमंती मोजणाऱ्या पवारसरांना भावी आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया या कार्यक्रमामध्ये आणखी एक फक्त उल्लेख करतो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सकाळचे माध्यम समूह साम टीव्ही उत्तम सूत्रसंचाल करणारा विनया देसाई मला वाटतं आता थोडं बोलू देतील त्यांचं नाव घेतल्यामुळं मानपत्र लेखन करणारा सुलभा तेर्णीकर स्वागत गीताचे गायक चित्रफित जी माहिती त्यांचे दिग्दर्शक योगेश देशपांडे पत्रकार पुरवणे लेखनासाठी सहकार्य केलेले संस्थाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहाय्यक समिती ज्यांच्या समन्वयामुळे आजचा हा कार्यक्रम करे घडून आला हे सर्व सरांचा परवा वाढदिवस आहे तर मी या वाढदिवसानिमित्त आत्ताच आपल्याला शुभेच्छा देतो आणि सर आपण शतक महोत्सव पूर्ण करावा ही सगळ्यांच्या वतीनं <laughs> मी आपल्याला ईश्चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद सरांना आपण इथे रजा देऊया आणि सरांची ग्रंथ तुला झाली आहे ते ग्रंथ आपल्याला भेट देणार आहे ते जाताना आपण घेऊन जावं सर्वजण आपण उभे राहून सरांना मानवंदना दिलेली आहे कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आपण सर्वजण आलात मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि ग्रंथ तुलेमध्ये जी पुस्तकं आपण ठेवली होती ते जाताना आपल्या कुटुंबासाठी एक पुस्तक आपण जरूर घेऊन जावं धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा मृणालताई येत आहेत आपण जे पी जी पी सरांच्यासाठी जे भेट आणलेली आहे बुके आणलेले आहेत ते मृणालताई इथे स्वीकारणार आहे दहा वाजून बरोबर हॅलो दहा वाजून सत्तावीस मिनिटं होत आहेत आणि आपण कार्यक्रमाची सांगता केली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका